विद्यार्थी मित्र हो, एम जी शाह विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबली ऑनलाईन तासामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 5वी विषय परिसर भाग 1 पाठ 10 ओळख भारताची या पाठाविषयी माहिती आज आपण मांडणार. विद्यार्थी मित्र हो, आपला देश विविधतेने नटलेला आहे. उदाहरणामध्ये आपल्या देशामध्ये नद्या, सरोवरे, पर्वत, पठार, मैदान, बेटे, वाळवंटे, विविध प्रकारचं हवामान, विविध प्रकारची पिके, विविध प्रकारची वनस्पती, प्राणी, पक्षी यामध्येही विविधता आहे. प्रदेशानुसार हवामानात विविधता आढळते. तसेच प्रत्येक प्रदेशामध्ये पेहराव, सण, उत्सव, भाषा, चालीरीती इत्यादी विषयीची माहिती आज आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. मित्रो, मला तुम्ही सांगा, एका दृष्टिक्षेपामध्ये भारत देशाची माहिती मिळवायची असेल तर ती कशी मिळवता येईल? तर त्याचं उत्तर आहे नकाशावरून. तर आज आपण या नकाशामध्ये इथली पान नंबर 44 भारतातील प्रमुख नद्या हा नकाशा पाहून खालील प्रश्नांची उत्तरं आपल्याला याठिकाणी द्यायची आहे. विशेषतः की तुम्ही मला सांगा, आपल्या देशभक्तीपर गीतामध्ये कोणकोणत्या नद्यांचा उल्लेख होतो आणि त्या नद्या कुठे आहेत? बघा, आपल्या देशामध्ये देशभक्तीपर गीतामध्ये विविध नद्यांचा उल्लेख होतो, त्या नद्या कुठं आहेत ते पहिल्यांदा आपण याठिकाणी पाहणार. देशाच्या उत्तर भागामध्ये बघा, या ठिकाणी चिनाब, बियास, रावी, झेलम, गंगा, यमुना, त्याचबरोबर कृष्णा आणि कावेरी या नद्यांचा समावेश होतो. त्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला या नकाशावरून असं विचारता येईल की नकाशातील तुमच्या परिचयाची पर्वताची नावे सांगा. बघा प्रश्न काय, नकाशातील तुमच्या परिचयाची पर्वताची नावे सांगा. उदाहरणामध्ये बघा, या ठिकाणी आपल्याला माहीत असलेलं सातपुडा पर्वत, सह्याद्री पर्वत, असे इथं या ठिकाणी अरवली पर्वत, हे पर्वतांची नावं आपल्याला सांगता येतील. त्याचबरोबर बघा, या नकाशाचं निरीक्षण करून आणखीन एक प्रश्नाचं उत्तर आपण देता येईल. आता तुम्ही सांगा, महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता पर्वत आहे? बघा, महाराष्ट्राच्या पश्चिमेला या ठिकाणी कोणता पर्वत आहे? तर हा दिशा ही पश्चिम दिशा, की महाराष्ट्राच्या पश्चिमेला सह्याद्री पर्वत हा या ठिकाणी आहे. आणि त्यानंतर या पाठामधला पुढचा प्रश्न आपल्याला असं विचारता येईल की महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये कोणतं पर्वत आढळतो? बघा, हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राचा हा उत्तर भाग आहे आणि या ठिकाणी मुख्यतः सातपुडा पर्वत या ठिकाणी दिसतो. याचं ठिकाण जो काय आहे तो हा आहे. तर या नकाशाचं इत्यंभूत माहिती अभ्यासाचं म्हटलं तर या ठिकाणी बघा, की नकाशामध्ये कोणतंही नकाशा जर पहिल्यांदा आपण पाहायचं म्हटलं तर पहिल्यांदा त्या नकाशामध्ये असलेली सूची पाहायची. या सूचीमध्ये मुख्यतः भारतातील प्रमुख ज्या काही नद्या आहेत त्या नद्या या चिन्हानं या ठिकाणी दाखवल्या. त्याशिवाय विद्यार्थी मित्रांनो, या नकाशाच्या उत्तर भागामध्ये मुख्य दिशा दिलेत बघा. हां, इथं पूर्व दाखवलेलं आहे, इकडं पश्चिम दाखवलेलं आहे, इकडं दक्षिण दाखवलेलं आहे, इकडं उत्तर दाखवलेलं आहे. या अनुषंगानं या भारतातील अनेक ज्या काही नद्या आहेत या नद्यांच्या विषयीची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहावं लागणार आहे. तर या ठिकाणी ही यासारखे अनेक जे काही प्रश्न आहेत ते प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी शोधता येतील. ठीक आहे, त्यानंतर आपण विद्यार्थी मित्र आता दुसरा मुद्दा आपण बघणार आहोत की नकाशाची मैत्री या घटकामध्ये भारताची प्राकृतिक रचना. पान नंबर 45 जर तुम्ही बघितला तर भारताचा प्राकृतिक नकाशा या ठिकाणी दिलेला आहे. हा या नकाशाचा अभ्यास करण्यापूर्वी नकाशामध्ये कोणकोणते घटक आहेत ते घटक पाहायचं आहे. उदाहरणामध्ये बघा, भारताचं प्राकृतिक रचनेचं भारत प्राकृतिक हे नाव आहे. त्यानंतर खाली सूचीमध्ये विविध रंगानं समुद्र सपाटीपासूनची जी काही उंची आहे ती उंची विविध रंगानं दाखवलेलं आहे. उदाहरणामध्ये इथकी हिरवा रंग जो काय आहे तो समुद्र सपाटीपासून 0 मीटर उंची दाखवते. त्यानंतर फेंट हिरवा जो काय आहे तो समुद्र सपाटीपासून 150 मीटर उंची दाखवते. आणि त्यानंतर सर्वात वरती समुद्र सपाटीपासून जी हिमालयाची उंची आहे ती उंची
8,000 मीटर इतकं दाखवलं गेलेलं आहे. त्याशिवाय या नकाशामध्ये निळ्या रंगानं हा जो काही भाग दाखवलेला आहे तो सागरी भाग आहे. विविध रंगानं विविध घटक प्राकृतिकदृष्ट्या घटक इडकी दाखवलेले. नेमकं या घटकामध्ये आपण कशा कशाचा अभ्यास करणार आहोत ते मी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो. उदाहरणामध्ये इडकी पहिल्यांदा या देशामध्ये विविध नद्या, सरोवरे, पर्वत, पठार, मैदाने, बेटे, वाळवंटे, वने इत्यादीनं नटलेला हा देश आहे. आणि भारताच्या प्राकृतिक रचनेविषयी काही महत्त्वाची माहिती यामध्ये आपल्याला पाहिजे. तर पहिल्यांदा भारताचे प्राकृतिक नकाशा काळजीपूर्वक अभ्यास करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या असं याठिकाणी म्हटलेलं आहे बघा. त्यामधलं पहिलं प्रश्न जो आहे की पर्वत शोधा आणि त्यांची नावे लिहा. विद्यार्थी मित्रो, या नकाशाचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या देशामध्ये कोणकोणते पर्वत आहेत ती पर्वत याठिकाणी शोधायचे. त्यातलं पहिलं पर्वत सांगायचं म्हटलं तर इथं सगळ्यात मोठं भारतामध्ये असलेला जो आहे तो हिमालय पर्वत, त्यानंतर लडाख, त्यानंतर अरवली पर्वत, सह्याद्री पर्वत, सातपुडा पर्वत, नीलगिरी पर्वत, असे विंध्य, गिरनार असे अनेक पर्वतरांगा किंवा पर्वत या ठिकाणी आहेत. म्हणून याचं उत्तर आहे की हिमालय, लडाख, अरवली, सह्याद्री, सातपुडा, नीलगिरी, विंध्य आणि गिरनार इत्यादी पर्वत ही सर्व या प्राकृतिक नकाशामध्ये आपण शोधायचं आहे आणि लक्षात ठेवायचं. त्यानंतर नकाशातील डोंगरांची नावे लिहा. बघा, तर नकाशामध्ये जे डोंगरांची जी काही नावं आहेत ते नावं याठिकाणी दिले, अजिंठा, महादेव डोंगरांग, बालाघाट, मैकल आणि भारताच्या दक्षिण भागामध्ये असलेलं नल्लामाला असे अनेक डोंगररांगा या ठिकाणी आहेत. त्यानंतर यातलं तिसरं प्रश्न बघा की नकाशातील पठारे शोधा आणि त्यांची नावे लिहा. तर आकृतीकर पान नंबर 44 वरती यामध्ये पठारे शोधायला तुम्हाला जर अडचण होत असेल तर पान नंबर 44 वरती इथं बघा, छोटा नागपुरी पठार प्रदेश आहे, त्याचबरोबर महाराष्ट्र पठार आहे, दख्खनचा पठार आहे, तेलंगणा पठार आहे, कर्नाटक पठार आहे, मेवाडचं पठार आहे, माळवा आहे आणि छोटा नागपुरी पठार प्रदेश आहे. तर अशा पठारांची ठिकाणं आणि पठारांची नावं आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, पुढचा प्रश्न हे की हिमालयात उगम पाहून सिंधू नदीस येऊन मिळणाऱ्या नद्यांची नावे लिहा आणि पुढं बघा, उंचीचा विचार करून त्याचे वाहण्याची दिशा कोणती ते लिहा. तर बघा, यामध्ये हिमालय कुठं आहे या ठिकाणी, तर हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या ज्या काही नद्या आहेत त्या नद्या या ठिकाणी दाखवल्या गेलेल्या आहेत. बघा कोणकोणत्या नद्या आहेत, बघा झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज इत्यादी नद्या या ठिकाणी आहेत. आणि त्याचबरोबर या नद्या कोणत्या दिशेचा जो क्रम आहे तो पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. या सर्व नद्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात हेही लक्षात आपल्या आलं असेल. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे की कोरोमंडल किनाऱ्याला जाऊन मिळणाऱ्या प्रमुख नद्या कोणत्या. कोरोमंडल किनारा इथं आहे बघा या ठिकाणी, तर या ठिकाणी येऊन मिळणाऱ्या नद्या कोणत्या, तर या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे कावेरी, कृष्णा आणि गोदावरी या महत्त्वपूर्ण नद्या. या नकाशामध्ये जर तुम्हाला सापडलं नसेल तर भारत प्रमुख नद्या या नकाशा जर मध्ये तुम्ही पाहिला तर स्पष्टपणे आपल्याला ते दिसते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की गंगा, यमुना, वैनगंगा, गोदावरी आणि कावेरी या नद्यांच्या प्रवाहाचे निरीक्षण करा आणि त्या खोऱ्यातील जमिनीचा उतार कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे आहे हे नोंदवा म्हटलेले. बघा, या महत्त्वाच्या नद्या जे काही आहेत ते कोणकोणत्या भागामध्ये आहेत आणि ती कुठे आहेत हे आपल्याला दाखवावं लागणार आहे. नर्मदा नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. नर्मदा नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे, वैनगंगा नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे, त्याचबरोबर गंगा, कावेरी, गोदावरी ही नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे या ठिकाणी वाहते. अशा प्रकारे या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. सातवा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, नकाशातील सरोवरे शोधा आणि लिहा म्हटले. हां, नकाशामध्ये बघा या ठिकाणी सांबर सरोवर, त्याचबरोबर चिल्का सरोवर,
महाराष्ट्रामध्ये लोणार सरोवर, पुलिकत सरोवर, कोलेरू सरोवर असे विविध सरोवरे या ठिकाणी तुम्ही शोधायचं आहे आणि ते वहीमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आखातांची नावे शोधा आणि ती भारताच्या कोणत्या देशाला आहेत ते नामासह लिहा म्हटले बघा. हां, आखात तर आखात म्हणजे समुद्रामध्ये जमिनीचा घुसलेला भाग होय. आखात म्हणजे काय? समुद्रामध्ये जमिनीचा घुसलेला भाग आहे, भाग होय. तर इथं या देशाच्या पश्चिम भागामध्ये कच्छचं आखात आहे बघा इथं, आणि इथं खंबातचे आखात कोणत्या देशाला आहे, तर देशाच्या पश्चिम भागामध्ये हे दोन्ही आखात या ठिकाणी आहेत, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की भारताच्या तिन्ही बाजूस असलेल्या जलभागाचं निरीक्षण आपण करायचं आहे आणि त्याचे नावं शोधून ते कोणत्या देशाला आहेत ते लिहायचं. आता बघा, भारताच्या पूर्वेला पहिल्यांदा बंगालचा उपसागर आहे, पश्चिमेला अरबी समुद्र आहे आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. बघा, भारतीय भूखंडाच्या तीन दिशांना पाण्याने व्यापलेल्या व दक्षिणेकडे निमुळत्या होत जाणाऱ्या भागास भारतीय द्वीपकल्प असे म्हणतात. कदाचित तुम्हाला भारतीय द्वीपकल्प म्हणजे कशाला म्हणतात हे तुम्हाला विचारलं जाईल, तर ते ठिकाण कुठं आहे हे ठिकाण मी तुम्हाला दाखवतो. त्याची व्याख्या आणखीन एकदा सांगतो बघा, भारतीय भूखंडाच्या तिन्ही दिशांना पाण्यानं व्यापलेला व दक्षिणेकडे निमुळता होत जाणाऱ्या भागास भारतीय द्वीपकल्प असे म्हणतात. प्रश्न पहा, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेटांचे समूह शोधून त्यातील काही बेटांची नावे लिहा. विद्यार्थी मित्रो, आपला मूळ भूभाग जो काही तो हा आहे, त्याच्या पश्चिमेला लक्षद्वीप बेट या ठिकाणी आहे. या बेटाच्या समूहामध्ये आणखीन लहान 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 छोटे छोटे आणखीन एक आणि आणखीन काही बेटे आहेत, त्या बेटांची नावं सांगितले विचारलेली आहेत. त्यामध्ये मिनिकाय, करवत्ती, सेतलाट, किल्तान, सुहेली, पार हे सर्व लक्षद्वीप बेटासमूहामधलं आहेत. त्यानंतर देशाच्या पूर्व भागामध्ये जे अंदमान निकोबार बेट आहे, आता बघा या बेटामध्ये कोणकोणते बेट आहेत त्या बेटांची सुद्धा नावं आपण बघायचं आहे. त्यामध्ये बॅरन, कार, निकोबार, पोर्ट ब्लेअर, ग्रेट निकोबार अशी लहान लहान बेटांचा समूह आहे. त्यानंतर 11वा प्रश्न काय बघा, उत्तरेकडील मैदानी प्रदेशात कोणत्या प्रमुख नदीचे खोरे आहे? बघा, उत्तरेकडील मैदानी प्रदेशामध्ये म्हणजे हा भाग, हा यामध्ये मुख्यतः गंगा नदीचे खोरे या ठिकाणी आहेत, गंगा नदीचे खोरे आणि याचं ठिकाण या ठिकाणी आहे. तर आपली उत्तरेकडील सीमा हिमालयासारख्या अतिउंच पर्वताने तयार झालेली आहे. आपल्या देशात वने, इथं चित्रामध्ये बघा विद्यार्थी मित्रो, आपल्या देशामध्ये वने वाळवंटी प्रदेश, मैदानी प्रदेश, पर्वतीय प्रदेश आणि दलदलीचा प्रदेश हे पान नंबर 46 वरती दाखवलेले आहे. यावरून भारतामध्ये किती विविधता आहे ते विविधता या ठिकाणी दाखवलं गेलेलं आहे. आपल्या देशाचा विस्तार मोठा आहे, शिवाय समुद्रसपाटीपासून 8,000 मीटरपेक्षा फरक हा जास्त आहे. त्यामुळे प्रदेशानुसार भारताच्या हवामानामध्ये विविधता आढळते. हवामानातील विविधतेमुळे वनस्पती, प्राणी व पक्ष्यामधील विविधतासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते. तसेच पीक पाण्यातसुद्धा विविधता आढळून येते. जसं उत्तर भारतामध्ये बघा, उत्तर भारतामध्ये गहू, मध्य भारतामध्ये ज्वारी आणि दोन्ही किनारपट्टीचा जो काही भाग आहे तो यठनी तांदळासाठी प्रसिद्ध आहे. असे विविध भागामध्ये विविध पिकं या ठिकाणी घेतली जातात. विशेषतः किनारपट्टीच्या भागामध्ये विविध म्हणजे तांदळाचं पीक हे मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं. उत्तर भारतामध्ये गहू आणि मध्य भारतामध्ये यठनी ज्वारी हे प्रमुख पीक या ठिकाणी घेतले जाते. या सर्व विविधतेचा सर्वांगीण परिणाम आपले जीवनमानावरती, आपले चालीरीती, परंपरा, आपले लोकजीवन आणि संस्कृती यावरती झालेलं दिसून
येते. मित्रों, आता तिसरा मुद्दा आपण बघायचा आहे, लोकशाही, भारत लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र, पान नंबर 47 वरती जो आपला देश भारत हा जो काही राजकीय नकाशा आहे त्या नकाशाचं आपण पहिल्यांदा सूक्ष्मपणे निरीक्षण करायचं. या नकाशामध्ये काय काय दिलेत बघा. पहिल्यांदा या नकाशाच्या उत्तर भागामध्ये दिशा दाखवलेल्या आहेत, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. त्याशिवाय या नकाशामध्ये हे नकाशा नेमकं कशाचं आहे याचं सूची या ठिकाणी दिलेत बघा. या ठिकाणी काळ्या रंगाने जो काही भाग दाखवलेला आहे तो आंतरराष्ट्रीय सीमा दाखवलं गेलेलं आहे. या तांबड्या रंगाने जो भाग दाखवलेला आहे तो राज्याचा सीमा दाखवलं गेलेला आहे. त्यानंतर हिरव्या रंगानं, फेंट हिरव्या रंगानं डॉट डॉट जो काही दाखवलेला आहे तो केंद्रशासित प्रदेश या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यानंतर गोल आणि बारीक टिंब ते देशाची राजधानी, उदाहरणामध्ये दिल्ली आपल्या देशाची राजधानी, आणि त्यापेक्षा लहान चिन्हानं जो काही दाखवले तो प्रत्येक राज्याचं राजधानी, उदाहरणामध्ये महाराष्ट्र, मुंबई, हैदराबाद, तेलंगणा असे वेगवेगळे घटक दाखवलेले आहेत. म्हणजे घटकाची घटक राजधानी दाखवलेली आहे. आणि रिकामा जो गोल दाखवलेला आहे तो संघराज्य क्षेत्राची राजधानी दाखवलेली आहे. या सर्व सूचीचा अभ्यास करता आपला देश आणि आपल्या देशाची इतर जी काही माहिती आहे ती माहिती आहे आपणाला या ठिकाणी पाहायचं आहे. पान नंबर 47 वरचं नकाशा जर तुम्ही पाहिला तर खालील जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. बघा इथं काय म्हणलेलं आहे, वर दिलेल्या भारताच्या राजकीय नकाशाचं निरीक्षण करा व त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे वहीमध्ये नोंद करा असं म्हटलेलं आहे. त्यातलं पहिलं प्रश्न आहे, आपले राज्य ओळखा, आपल्या आवडत्या रंगाने ते रंगवा आणि राजधानीचं नाव लिहा. बघा विद्यार्थी मित्रो, आपलं राज्य कोणतं आहे, महाराष्ट्र. कुठं आहे तर इथे आहे. बघा पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, आपलं राज्य ओळखा, म्हणजे आपलं राज्य हे महाराष्ट्र इथं, आणि तुम्हाला जे रंग आवडते त्या रंगांचे रंगवा असं म्हटलेलं आहे. आणि महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती, मुंबई. मुंबई कोणत्या सांकेतिक चिन्हानं दाखवायचं आहे, ती सांकेतिक चिन्ह सुद्धा इथं घटक राज्याचे दाखवलेले आहेत, त्या चिन्हानं मुंबई, महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही दाखवायची आहे. आलं का बा लक्षात. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, सर्वात उत्तरेकडे असणारे राज्य कोणते ते लिहा म्हटले. बघा विद्यार्थी मित्रो, इथं दिशा सुद्धा सांगितलेली, मगाशी तुम्हाला सांगितलं उत्तर दिशा, तर उत्तर दिशामध्ये इथं सर्वात उत्तरेकडचं राज्य आहे जम्मू काश्मीर. विद्यार्थी मित्रो, जम्मू काश्मीर हे बरोबर आहे उत्तर, पण 370 कलमानुसार आता तो केंद्रशासित प्रदेश झालेला आहे, त्यामुळं जम्मू काश्मीर उत्तर आतापर्यंत ठीक होतं. आता सध्या उत्तरेकडचं राज्य म्हणजे हिमाचल प्रदेश झालेलं आहे. कोणतंय मग याचं उत्तर काय येणार आहे, हिमाचल प्रदेश हे सर्वात उत्तरेकडचं असलेलं राज्य आहे आणि त्या राज्याचं ठिकाण या ठिकाणी कळलं का बघा. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, सर्वात दक्षिणेला असणारे राज्य. बघा दिशा तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की हे उत्तर दिशा आणि खाली तर दक्षिण दिशा, म्हणजे देशाच्या दक्षिण भागामध्ये असलेलं दिशा म्हणजे दक्षिण दिशा. ही तर दक्षिणेला असलेलं राज्य कोणतं आहे, तर तामिळनाडू. हा राज्य जो काय आहे तो तामिळनाडू आहे. तामिळनाडू हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, की अति पूर्वेकडील राज्य वेगवेगळ्या रंगाने रंगवा आणि त्याची नावे व राजधान्या कोणत्या ते लिहायला सांगितलेलं आहे. बघा आता पूर्व दिशा, मगाशी तुम्हाला सांगितलं की सूचीमध्ये पहा म्हणून, तर ही या देशाची पूर्व दिशा. या पूर्वेमध्ये असलेले जे काही पूर्वेकडचे असले जे काही राज्य आहेत त्या राज्यांची नावे वेगवेगळ्या राज्य वेगवेगळ्या रंगानं रंगवायचे आणि त्या प्रत्येक राज्याचं राजधानीचं ठिकाण या ठिकाणी लिहायचं आहे. उदाहरणामध्ये आसाम, राजधानी दिसपूर. अरुणाचल प्रदेश, राजधानी इटानगर. त्रिपुरा, राजधानी अगरतळा. त्यानंतर मेघालय बघा, मणिपूर, त्याची राजधानी इम्फाळ. मिझोरम एन्जॉल. त्रिपुरा अगरतळा. नागालँड कोहिमा. असं प्रत्येक राज्य आणि राजधानीचं ठिकाण या ठिकाणी दाखवून तुम्ही वेगवेगळ्या रंगानं रंगवायचं आहे. हे पूर्वेकडचे राज्य आपल्या ठिकाणी सांगता येते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, आकारमानाने मोठे असणारे राज्य पिवळ्या रंगानं रंगवा आणि राजधानीला गोल करा म्हणले. बघा
की आपलं जो काही देश आहे, या देशामध्ये काही राज्य मोठे, काही राज्य छोटे, काही राज्य मध्यम. आपल्या या संपूर्ण देशामध्ये 29 घटक राज्य आहेत. ते 29 घटक राज्यामध्ये सर्वात मोठं राज्य म्हणजे राजस्थान. हां, राजस्थान. आणि राज्य सर्वात मोठं राज्य कोणतं? राजस्थान. आणि राजस्थानची राजधानी जयपूर, या ठिकाणी दाखवलेत बघा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे, आकारानं सर्वात मोठं असणारं राज्य राजस्थान आणि राजस्थानची राजधानी जयपूर. आता तुम्हाला प्रश्न पडणार की आपल्या देशामध्ये सर्वात लहान राज्य कोणतं? तर त्याचं उत्तर आहे या ठिकाणी गोवा. आणि तो राज्य या ठिकाणी लहान राज्य कोणतं? गोवा. आणि गोवाची राजधानी कोणती? पणजी. म्हणजे आकारानं मोठं राज्य राजस्थान, त्याची राजधानी जयपूर. आकारानं सर्वात लहान राज्य गोवा, गोव्याची राजधानी पणजी. हे ठिकाण आपल्याला या ठिकाणी दाखवत जातात, ते गोल करून तुम्ही दाखवायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या देशामध्ये नकाशामध्ये की आपल्याला लाल अक्षराने लिहिलेली नावं, लाल अक्षराने लिहिलेली नावे कोणते क्षेत्र दाखवतात? तर त्याचं उत्तर आहे की ते काय दाखवतात? संघराज्य क्षेत्र दाखवतात. लाल अक्षराने लिहिलेलं जे काही ठिकाण आहे ती ठिकाणं संघराज्य या ठिकाणी दाखवतात हे आपल्याला सांगतो. हे करून पहा, तुम्हाला मी एक आता छोटंसं उपक्रम देणार. बघा, वर्गातील विद्यार्थ्यांसाठी एक एक राज्य निवडायचं. तुम्हाला आवडणारं कोणतंही राज्य, 29 राज्यापैकी कोणतंही एक राज्य तुम्ही निवडा. आणि त्या निवडलेल्या राज्याची माहिती खालील मुद्द्याच्या आधारे तुम्ही गोळा करायचे. उदाहरणामध्ये त्या राज्याचं सामाजिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्य, त्या राज्यामध्ये बोललं जाणारं भाषा, त्या राज्यामध्ये असलेले सण उत्सव, त्या राज्यामध्ये असलेले पेहराव किंवा त्या राज्यामध्ये असलेले नृत्य प्रकार. आणि दुसरा मुद्दा आहे की त्या राज्याचं भौगोलिक वैशिष्ट्य, उदाहरणामध्ये पर्वत, पठार, मैदान, भूरूपे, जलरूपे, वने इत्यादी विषयीची माहिती तुम्ही मिळवायची. ते कुठून मिळवायचं आहे? तर आपल्या शाळेमध्ये असलेले ग्रंथालय किंवा वेगवेगळे वर्तमानपत्रे किंवा मासिके, तुम्हाला उपलब्ध असलेले इंटरनेट किंवा दूरदर्शन किंवा आपले जे काही विशेष शिक्षक आहेत त्या शिक्षकांच्या मदतीनं हे तुम्ही काय करायचं आहे? उपक्रम या ठिकाणी पूर्ण करून वर्ग शिक्षकांना, विशेष शिक्षकांना दाखवायचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रो, तुम्हाला माहीत आहे का, बघा, भारतीय क्षेत्रात भारताच्या मुख्य भूमीशिवाय अनेक बेटांचा समावेश होतो. त्यामध्ये अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे, दुसरं बंगालच्या उपसागरातील अंदमान निकोबार बेटे, तिसरं भारताच्या मुख्य भूमीजवळील समुद्रातील बेटे. या सर्व बेटांची स्थाने देशाच्या रक्षणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्राच्या किनाऱ्याच्या रक्षणासाठी यातील काही बेटावर किल्ले बांधले गेले आहेत. हे ऐतिहासिक किल्ले जलदुर्ग म्हणून ओळखले जातात. कोकण किनारपट्टीवर असे अनेक किल्ले पाहायला मिळतात. त्याचबरोबर जरा डोके चढवा, आपल्या राज्याच्या शेजारील आणि सन 2014 साली नव्याने तयार झालेले राज्य कोणते, त्या राज्याचं नाव तुम्हाला सांगता येईल का? बघा, तर त्या राज्याचं नाव आहे तेलंगणा. कोणतं आहे? तेलंगणा. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, भारतातील एकूण राज्य किती? भारतातील एकूण राज्य किती? भारतात एकूण 29 राज्य आहेत. आणि तिसरा प्रश्न आहे, भारतीय महाळवंड प्रामुख्याने कोणत्या राज्यात येते? तर त्याचं उत्तर आहे की भारतामधलं सर्वात मोठं राज्य कोणतं बघितलं आपण? राजस्थान. म्हणून भारतीय महाळवंड प्रामुख्याने कोणत्या राज्यात आहे? राजस्थान या राज्यामध्ये आहे. विद्यार्थी मित्रो, ओळख भारताचे या प्रकरणामध्ये आपण काय काय पाहिलो पहा. पहिल्यांदा प्रस्तावना, यामध्ये विविधतेने आपला देश कसं नटलेला आहे याविषयीची माहिती बघितली. त्यानंतर भारतातील प्रमुख नद्या, विशेषतः देशभक्तीपर गीतामध्ये ज्या नद्यांचा उल्लेख होतो त्या नद्यांचं दिशा आणि त्या नद्यांचं ठिकाण आपण बघितलं. उदाहरणामध्ये गंगा, यमुना, कृष्णा, कावेरी अशा नद्यांच्या विषयीची माहिती किंवा ठिकाण पाहिले. त्यानंतर दुसरा मुद्दा बघितला आपण, भारत प्राकृतिक रचना, यामध्ये पर्वत, पठार, मैदाने, सरोवरे, आखात या विषयीची माहिती अभ्यासली. तिसऱ्या मुद्द्यामध्ये भारताच्या सीमा, यामध्ये
भारताची उत्तरेकडील सीमा हिमालयासारख्या अतिउंच पर्वतरांगेमुळे तयार झालेली आहे. भारताच्या पश्चिमेकडील पूर्वेकडील सीमाजवळ या ठिकाणी जलभाग आहे. त्याचबरोबर भारतीय भूखंडाच्या तिन्ही दिशांना पाण्याने व्यापलेला आहे. दक्षिणेकडे निमुळत्या होत जाणाऱ्या भागास आपण भारतीय द्वीपकल्प म्हणतो. ही या ठिकाणी पाहिलं. त्यानंतर आपला देश भारत, या भारताच्या दृष्टीनं राजकीय सीमा जे काही आहेत त्याविषयीची माहिती बघितली. आपले राज्य ओळखा आणि आपल्या आवडत्या रंगाने ते रंगवा. तसंच प्रत्येक राज्य, प्रत्येक राज्याची राजधानी, भारतातील पूर्वेकडचे राज्य, त्या राज्यातील प्रमुख राजधानी याविषयीची माहिती अभ्यासली. त्याचबरोबर करून पहा यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक मी उपक्रम दिलेला आहे. आपल्या देशामध्ये जे 29 राज्य आहेत त्या 29 राज्यापैकी तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही राज्यामधलं एक सामाजिक सांस्कृतिक वैशिष्ट्य, त्या राज्यामध्ये असलेले भाषा, सण उत्सव, पेहराव, नृत्य प्रकार, त्याचबरोबर भूरूपे, जलरूपे आणि वने याविषयीची माहिती संकलित करा आणि त्याचं एक उपक्रम बनवा. आणि हे बनवण्यासाठी ही माहिती कुठं मिळणार हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपल्या शाळेमध्ये असलेलं ग्रंथालय, वर्तमानपत्रे, मासिके, इंटरनेट, दूरदर्शन आणि तुमचे विशेष शिक्षक. ठीक आहे, धन्यवाद. इथं आपण थांबूया. पुढचा व्हिडिओ पुढच्या तासामध्ये पाहूया.